मी आज आपल्याला शिकवणार आहे इयत्ता पहिलीचा विषय गणित बेरीज चित्र मोजा आणि मिळवा। या घटकाची आद्य निष्पत्ती आहे विद्यार्थी 1 ते 9 पर्यंत अंकांच्या बेरजेच्या रचना करतात आणि योग्य निष्कर्ष काढतात। हे आहे बेरजेचे चिन्ह। बेरीज करणे म्हणजे मिळवणे किंवा मिसळणे एकत्र करणे म्हणजे बेरीज। चित्रात एका झाडावर काही पक्षी बसले आहे, चार पक्षी आणि आणखी दोन पक्षी उडत आले। चार पक्षी झाडावरचे आणि दोन पक्षी उडत आलेले, सगळे मिळून झाले सहा पक्षी। चार आणि दोन सहा पक्षी, चार आणि दोन बरोबर सहा। एका खडाच्या टोपलीमध्ये काही सफरचंद आहे, दोन तीन, आणि दुसऱ्या टोपलीत आहेत आंबे, एक दोन। आता तीन सफरचंद आणि दोन आंबे, सगळे मिळून किती होत आहे? एक दोन तीन चार पाच, बरोबर तीन अधिक दोन बरोबर पाच। आईने तन्वीला तीन लाडू दिले, किती लाडू दिले? तीन। आणि सागरला सहा लाडू दिले, मोजा सहा। आता हे सगळे लाडू एकत्र केले तर किती होत आहेत मोजा बरं? बरोबर नऊ लाडू। तीन लाडू तन्वीचे आणि सहा लाडू सागरचे, दोन्ही मिळून झाले नऊ लाडू। तीन अधिक सहा बरोबर नऊ। बघा चित्रामध्ये काही फुले आहेत, लाल रंगाची फुले, किती आहेत मोजा? एक दोन तीन चार। आणि काही गुलाबी फुले, एक दोन तीन। आता ही सगळी फुले एकत्र केल्यावर बघा बरं किती होतात? सात फुले, चार फुले लाल आणि तीन फुले गुलाबी। चारच्या पुढे जर आपण मोजलं तर होतात सात, सात फुले। आता बघा रमेशकडे दोन दोन आईस्क्रीम आहे आणि कृष्णाकडे मात्र एक पण आईस्क्रीम नाही, म्हणजे शून्य आईस्क्रीम आहेत। रमेशचे दोन आणि कृष्णाचे शून्य म्हणजे काहीच नाही, दोन आईस्क्रीम। आता ही गणिते तुम्ही सोडवायची बरं का आणि मला अभ्यास पाठवायचा।